कराडच्या दत्त चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, कोश्यारी यांचा पुतळाही जाळला. कोश्यारी यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष संघटना एकवटल्या, कोश्यारींचा केला निषेध. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचा निषेध करण्यात येत आहे. कोश्यारी यांनी माफी मागावी अशी ही मागणी आंदोलकाकडून करण्यात येत आहे. कराडमध्येही दत्त चौकात भगतसिंग कोश्यारी यांचा सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, नेत्यांनी एकत्र येत निषेध केला. यावेळी कोश्यारी यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करत त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. राज्यपाल यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही आज सर्व पक्षी आणि सर्व कराडकरांकडून आणि शिवप्रेमीकडून यांचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवा आणि नाही पाठवले तर आम्ही कराडमधले सर्व नागरिक गाडी घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी कराड शहरातील सर्व पक्षीय आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने आपल्या राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार जे छत्रपती शिवराय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व महान व्यक्तींच्याबद्दल जे वक्तव्य करत आलेले आहेत, आत्ता तर त्यांनी कहरच केलेला आहे, तर या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत. आणि खरं पाहायला गेलं तर हे आत्ताचं जे सरकार आहे ते सरकार कुचकामी आहे. हे सरकार फक्त जाती तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधत आहे. आणि खरं पाहायला गेलं तर या लोकांनी दोन जाती तेढ निर्माण करून छत्रपती शिवरायांच्या विचाराला काळिमा फासलेला आहे. जे लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा पैसे कमवण्यासाठी, स्वतःच्या नावासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, आज एवढा मोठा अपमान छत्रपती शिवरायांचा झाला त्यावेळी एकही असा माईकाला समोर आलेला नाही की जो छाती ठोक म्हणत होता आम्ही शिवरायांचे अनुयायी आहोत, आम्ही शिवरायांची शिवजयंती साजरी करतो असे म्हणणारी घरात बसलेले आहेत. अशा लोकांचा आम्ही या कराड शहरवासियांच्या वतीनं धिक्कार करतो, निषेध करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही या महाराष्ट्राला आणि या सातारा जिल्ह्याला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे, हा वारसा जपण्यासाठी आम्ही सर्व लोक एक दिलाने, एक मुखाने सर्व एकत्र राहून या छत्रपती शिवरायांचे विचार आम्ही शेवटपर्यंत राखू, एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.